माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केल्यानंतर रिक्त पदावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले व शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संजय धुळासाहेब चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या निवडीनंतर माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या हातकणंगले येथील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचा सत्कार माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार समारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण यादव, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, युवती सेनेच्या सलोनी शिंत्रे, महिला आघाडीच्या सुवर्णताई धनवडे, मालती खोपडे, युवासेनेचे अनिल माने, योगेश चव्हाण, सुनील माने, अंकुश माने, विनोद पाटील, संभाजी हंडे, अमोल देशपांडे, किसन तिरपणकर, विनोद पाटील, विजय भोसले, गणेश भांबे, अरविंद खोत, आळतेचे माजी सरपंच संजय दीक्षित यांच्यासह शिवसैनिक व हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले म्हणाले की भविष्यकाळात शिवसेनेमध्ये कसलीही गटबाजी असणार नाही, फक्त ठाकरे हा एकच गट असेल. त्याचबरोबर सर्व जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना सोबत घेऊनच पक्षवाढीसाठी प्रयत्न करून प्रत्येक गावागावात शिवसेना मजबूत करणार असल्याचं चौगुले यांनी सांगितलं. मराठी न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने.